नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका बर्गे. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर कोणकोणती औषधं होमपॅथिक औषधं ही तुम्हाला मदत करू शकतात. तर वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत की जर तुमच्या हिरड्यांमधून रक्त येणं ही एक ब्रॉड टर्म आहे, तर याच्यामध्ये एक वेगवेगळ्या कंडिशन्स पण आपल्या नुसार आपण जर बघितल्या तर याच्यानुसार होमपॅथिक औषधं ही वेगवेगळी आपल्याला बघायला मिळतात. तर त्या अशा कोणत्या की तुमच्या हिरड्यांमधून अगदी सडनली अचानक किंवा इझिली रक्तस्राव जर होत असेल तर अँटीम काप, कॉस्टिकम, लॅकॅसिस, सल्फ्युरिक ऍसिड ही औषधं चांगल्या प्रकारे या कंडिशनवर लागू आहेत. तसंच जेव्हा रक्तस्राव होतोय म्हणजे हिरड्यांमधून रक्त येत आहे आणि त्यावेळी बरेचसे पेशंट्स काय करतात की बोटाने तिथे थोडस दाबून तर रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा कंडिशनमध्ये रक्त हे थांबत नाही तर अचानक म्हणजे त्या क्वांटिटी ही वाढलेली बघायला मिळते. तर त्याच्यामध्ये बॅक्टेशिया आणि ग्राफायटिस ही औषधं चांगल्या प्रकारे लागू आहेत. बऱ्याचदा असं बघायला मिळतं की अगदी नुसतं टच जरी झाला तरी रक्त हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ब्लीडिंग झालेलं बघायला मिळतं. तर त्यामध्ये आपल्याला लायकोपोडियम, मर्क आणि फॉस्फरस ही औषधं चांगल्या प्रकारे लागू आहेत. आता पेशंटमध्ये जर बरेचसे सांगत असतात की रक्तस्राव तर होतोय पण त्याच्याबरोबर ह्या वेदना पण आहेत, तर पेन्स असतील तर आर्सेनिक अल्बम, क्रिओसोट, मर्क सॉल आणि स्टॅफिसॅग्रिया ही औषधं पेशंट तुम्ही म्हणजे ही औषध पेशंटला आम्ही सांगणं प्रेफर करतो. तर बरेचसे पेशंट्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं की हिरड्यांमधून रक्त तर येत आहे पण काही पेशंट असं स्पेसिफिक सांगत असतात की आमच्या हिरड्यांमधून हिरड्यांना आग लागलीये किंवा आग लागल्यानंतरच्या ज्या काही वेदना असतात ना तशा प्रकारच्या वेदना आहेत. तर याच्यामध्ये नॅट्रम सल्फ हे मेडिसिन चांगल्या प्रकारे लागू आहे. आता पेशंटमध्ये हिरड्यांमधून रक्त तर येत आहे तर आपल्याला तिथे सेन्सिटिव्हिटी सुद्धा वाढलेली बघायला मिळते. मग सेन्सिटिव्हिटी कशासाठी वाढलेली बघायला मिळते, कोणकोणत्या ह्याच्यामध्ये, तर थंड आणि गरम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सेन्सिटिव्हिटी ही वाढलेली बघायला मिळते. तर अशा ह्याच्यामध्ये पेशंटला जर त्रास होत असेल गरम आणि गार गोष्टींमुळे तर नॅट्रम म्यूर हे औषध चांगल्या प्रकारे लागू आहे. बऱ्याचदा पेशंट म्हणतो की जी चावण्याची जी प्रोसेस आहे तर त्या चावण्याची प्रोसेस सुद्धा त्यांना त्रासदायक असते, तर अशा मध्ये कार्बोवेज, नायट्रिक ऍसिड ही औषधं लागू आहेत. आपण जी काही आता औषधं गम ब्लीडिंग साठी बघितली ही सर्व तुम्ही 30 पोटेन्सी मध्ये घ्यायचे. 30 पोटेन्सी ही मिनिमम पोटेन्सी आहे. यामध्ये 4 गोळ्या सकाळी, 4 गोळ्या संध्याकाळी तुम्ही घेऊ शकता आणि ह्या 3 ते 5 दिवस तुम्हाला घ्यायच्या आहेत. यामध्ये जर तुमच्या जे ब्लीडिंगची टेंडन्सी आहे ही कमी नाही आली तर तुम्ही डॉक्टर कन्सल्टेशन घेणं हे गरजेचं आहे. होमपॅथी बाबत अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.